नमस्कार मित्रांनो, ब्रेन ब्रशअप आयटीआ या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. काल सांगितल्याप्रमाणे आपण या सेशनमध्ये आज न्यू टॉपिक स्टार्ट करणार आहे, तो म्हणजे FET. बेसिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपण न्यू टॉपिक बघणार आहे, तो म्हणजे FET. हेडिंग द्या मग FET. FET म्हणजेच काय? फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. FET म्हणजे काय? फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, FET. फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. तुम्हाला पाठीमागच्या वर्षी क्वेश्चन विचारला गेला आहे की FET स्टँड्स फॉर, FET कशासाठी आहे, आणि चार ऑप्शन आहेत. तर योग्य पर्याय काय सर? फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. खूप सिंपल क्वेश्चन होता. काय हो? फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. ठीक आहे, मग आपण फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर जो आहे तो डिटेलमध्ये बघणार आहे. आपण BJT बघितलं आहे, सेम तसंच FET पण आपण बघणार आहोत. तुमच्या बऱ्याच बुकमध्ये तुम्ही जर बघितलं तर FET जो आहे तो खूप शॉर्टमध्ये दिलेला आहे, 1 ते 2 पेजेसमध्ये संपवलेला आहे. पण आपण FET पूर्ण डिटेलमध्ये घेणार आहेत, जेणेकरून एक्झाममध्ये तुम्हाला एकही क्वेश्चन मिस झाला नाही पाहिजे. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया FET साठी. तर FET म्हणजे काय? फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. याचे दोन टाईप आहेत, राईट? किंवा आपण त्याच्या अगोदर बघू की BJT मध्ये आपण बघितलं होतं BJT ला किती टर्मिनल आहे, तो 3 टर्मिनल होते BJT ला. हा जर BJT असेल, राईट, आपण असा BJT बघितलं होतं. BJT 3 टर्मिनल असतात, कोणते? कलेक्टर, बेस आणि इमिटर. त्याचप्रकारे FET ला पण 3 टर्मिनल असतात. FET पण किती असतात? 3 टर्मिनल असतात. ते म्हणजे गेट, सोर्स आणि ड्रेन. गेट, सोर्स आणि ड्रेन. जसं BJT मध्ये बेस, कलेक्टर आणि इमिटर असतात, तसंच BJT मध्ये आपण बघितले 3 टर्मिनल होते. कोणते हो? एक बेस होता, एक कलेक्टर आणि एक इमिटर. असे BJT ला 3 टर्मिनल आहेत. त्याचप्रमाणे MOSFET ला पण 3 टर्मिनल आहेत. किती हो? गेट, ड्रेन आणि सोर्स. सोर्स, ड्रेन आणि गेट असे 3 टर्मिनल आहेत FET ला. तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतो की FET मध्ये किती टर्मिनल आहे. ऑप्शन असतात 2, 3, 4. किती असतात तो? 3 टर्मिनल असतात. FET मध्ये किती टर्मिनल असणार आहेत? 3 टर्मिनल. कोणकोणते? तो ड्रेन, गेट आणि सोर्स. ठीक आहे, मग FET आणखी काही त्याच्या कॅटेगरीमध्ये क्लासिफाय होतो. एक म्हणजे JFET आणि IGFET. क्लासिफिकेशन ऑफ FET पण बघूया आपण. FET दोन कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केला जातो, तर तो म्हणजे JFET आणि IGFET. JFET. FET म्हणजे काय? फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. J मीन्स काय? जंक्शन. जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, त्याला म्हणतो आपण JFET. आणि दुसरा प्रकार आहे याचा IGFET. IGFET. मग IG काय हो? FET जर काय? फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. IG म्हणजे काय? इन्सुलेटेड गेट. IG म्हणजे काय? इन्सुलेटेड गेट. म्हणजे गेट हे इन्सुलेट केलं आहे. गेट थोडंसं बाकीच्या स्ट्रक्चरपासून थोडंसं बाजूला असणार आहे, म्हणजेच इन्सुलेटेड गेट म्हणतो आपण. इन्सुलेटेड गेट फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. यालाच आपण MOSFET पण म्हणतो. यालाच काय म्हणतो आपण? MOSFET पण म्हणतो. तुम्ही ऐकलं असेल MOSFET. आजकाल बरेच क्वेश्चन तुम्हाला MOSFET वरती विचारले जात आहेत. मग MOSFET चा लॉंग फॉर्म पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो. MOSFET स्टँड्स फॉर काय हो? मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. हे आपण डिटेलमध्ये नंतर नोट करून देणार आहे मी तुम्हाला. काय हो? मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर. इथंही नोट करतो आणि नंतर पण आपण नोट करणार आहेत. मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. ही FET फक्त मी नोट करतो. मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर म्हणजेच MOSFET. राईट, हा जो JFET आणि IGBT किंवा JFET आणि MOSFET हे आणखी याच्यामध्ये दोन टाईप आहेत. JFET दोन प्रकारचा असतो. एक म्हणजे N चॅनल JFET आणि P चॅनल JFET.
मॉस्फेट पण दोन आणखीन फर्दर सब टाइप मध्ये डिवाइड केले आहे. याचे आणखीन दोन टाइप आहेत, एक म्हणजे डिप्लेशन टाइप, डिप्लेशन टाइप, आणि दुसरा म्हणजे एनहान्समेंट टाइप, एनहान्समेंट टाइप. याला म्हणतो आपण डी मॉस्फेट, याला म्हणतो ई मॉस्फेट, बरोबर आहे का? याला काय म्हणतो? डी मॉस्फेट. याला म्हणतो ई मॉस्फेट. परत हा दोन कॅटेगरी मध्ये डिवाइड केला, एक म्हणजे एन चॅनल डी मॉस्फेट, पी चॅनल डी मॉस्फेट. एन चॅनल डी मॉस्फेट आणि पी चॅनल डी मॉस्फेट. हा पण एन चॅनल ई ओनली मॉस्फेट आणि पी चॅनल ई ओनली, एन चॅनल आणि पी चॅनल, हा पण दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे आपण क्लासिफिकेशन बघितलं आहे, क्लासिफिकेशन ऑफ फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. याच्यामध्ये जर बघितलं तर एफ ई टी मेनली दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड होतो. कोणता हो? जे एफ ई टी आणि आय जी एफ ई टी. आय जी एफ ई टीलाच आपण काय म्हणतो? मॉस्फेट पण म्हणतो, मेटल ऑक्साईड फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. जे एफ ई टी मध्ये परत आणखीन दोन टाईप आहेत, एन चॅनल जे एफ ई टी आणि पी चॅनल जे एफ ई टी. ते का आहेत ते पण आपण सांगणार आहेत. आणि मॉस्फेटचे आणखी दोन टाईप आहेत, डिप्लेशन टाईप मॉस्फेट आणि एनहान्समेंट टाईप मॉस्फेट. डी मॉस्फेट आणि ई मॉस्फेट आपण शॉर्टमध्ये म्हणतो. आणि डिप्लेशन टाईपमध्ये पण परत सब दोन टाईप आहेत, एन चॅनल डी मॉस्फेट आणि पी चॅनल डी मॉस्फेट. याच्यामध्ये पण एन चॅनल आणि पी चॅनल दोन टाईप आहेत. ठीक आहे, मग आपण वन बाय वन बघू की जे एफ ई टी कसं असणार आहे, त्याच्यानंतर आपण मॉस्फेट कसं असणार आहे ते बघूया. फर्स्ट बघूया आपण जे एफ ई टी. जे एफ ई टी हेडिंग द्या मग, जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर जे एफ ई टी. क्लासिफिकेशनमध्ये काही डाऊट नसेल तुम्हाला. हेडिंग द्या मग जे एफ ई टी, जे एफ ई टी, जे एफ ई टी जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. ठीक आहे, जे एफ ई टी. जे एफ ई टीचे दोन टाईप आहे सांगितलं, कोणता हो? एन चॅनल जे एफ ई टी आणि पी चॅनल जे एफ ई टी. आपण बघूया की एन चॅनल जे एफ ई टी कसं असणार आहे. पी पण सांगणार आहे, पण आपण बघूया अगोदर एन चॅनल जे एफ ई टी. एन चॅनल जे एफ ई टी ऑपरेशन समजून सांगतोय, प्रॉपर ऑपरेशन बघा. ठीक आहे, तुम्हाला जे एफ ई टी असू द्या, बी जे टी असू द्या, हे येण्यासाठी तुम्हाला डायोड हा बेसिक आहे, डायोड आलाच पाहिजे. डायोडचे लेक्चर बघितले नसतील तर डायोडचे लेक्चर एकदा बघा, कारण डायोड डायोड यायलाच पाहिजे तुम्हाला. डायोड जर येत असेल तर तुम्हाला बी जे टी पण येणार आहे, मॉस्फेट पण लगेच समजणार आहे. मग हेडिंग द्या एन चॅनल जी एफ ई टी. याचं स्ट्रक्चर कसं असतो? याचं स्ट्रक्चर असं असतं जे एफ ई टीचं, ड्रेन सोर्स आणि गेट हे तीन टर्मिनल आहेत, ड्रेन सोर्स आणि गेट. ठीक आहे, पी पी आणि एन. ठीक आहे, तर तुम्ही जर बघितलं हा काय पी टाईप मटेरियल आहे, हा पी टाईप आणि हा एन टाईप. तर याच्यामध्ये जे एफ ई टी मध्ये हे सोर्स ड्रेन याचा अर्थ काय हो? सोर्स म्हणजे काय, ड्रेन म्हणजे काय? सोर्स म्हणजे काय हो? एखादा गोष्टीचा उगम. सोर्स म्हणजे काय हो? हा सोर्स म्हणून ऍक्ट होणार. एस म्हणजे काय? सोर्स. डी म्हणजे ड्रेन, जी म्हणजे गेट. सोर्स म्हणजे काय हो? सोर्स ऑफ मेजॉरिटी चार्ज कॅरियर. कोणतेही चार्ज कॅरियर असू द्या, त्याचा सोर्स हा असणार आहे, त्याचा सोर्स हा असणार आहे. आणि ड्रेन म्हणजे काय हो? वाहून नेणे. ड्रेन म्हणजे मराठीमध्ये अर्थ काय? वाहून नेणे. म्हणजे सोर्स हा असणार आहे आणि ड्रेन वाहून घेऊन जाणार आहे, बरोबर काय? याचा अर्थ मराठीमध्ये असं होतो. मग हे तीन टर्मिनल आहेत, आपण याचं ऑपरेशन बघू. याला एन चॅनल जे एफ ई टी का म्हणतो आपण? तुम्ही जर बघितलं हे पी टाईप आहेत आणि हा मटेरियल आहे. करंट कसा फ्लो होतो? सोर्स पासून ड्रेन कडे करंट फ्लो होणार आहे. नॉर्मली सोर्स म्हणजे काय? मेजॉरिटी चार्ज कॅरियरचा तो सोर्स असणार आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन असतील, होल्स असतील, बरोबर? इलेक्ट्रॉन आणि छिद्रांचा सोर्स असणार आहे आणि सोर्स पासून करंट ड्रेन कडे जाणार आहे. सोर्स पासून करंट ड्रेन कडे जाणार आहे किंवा सोर्स पासून जे इलेक्ट्रॉन आहेत ते ड्रेन कडे जातील, होल असतील तर होल ड्रेन कडे जाणार आहेत. ते
कुठून सोर्स पासून म्हणजे या पाथ मधून फ्लो होणार आहेत या रस्त्यामधून इलेक्ट्रॉन असतील होल्स असतील ड्रेन कडे जाणार आहेत बरोबर आहे म्हणून याला काय म्हणतो आपण चॅनल म्हणतो याला काय म्हणतो चॅनल लक्ष द्या याला काय म्हणतो आपण या पूर्ण एरियाला चॅनल म्हणतो तुम्ही जर बघितला चॅनल कशापासून बनवलेला आहे हो एन टाइपच्या मटेरियल पासून चॅनल बनवलेला आहे कशापासून बनवलेला आहे एन टाइपच्या मटेरियल पासून चॅनल बनवलेला आहे म्हणून याला म्हणतो आपण एन चॅनल जेएफईटी काय म्हणतो एन चॅनल जेएफईटी कशामुळे तर हा जो चॅनल आहे हा जो चॅनल बनवलेला आहे तो कशापासूनचा बनवलेला आहे एन टाइपच्या मटेरियल पासून बनवलेला आहे एन टाइपच्या सेमीकंडक्टर पासून बनवलेला आहे म्हणून याला काय म्हणतो आपण एन चॅनल जेएफईटी काय म्हणतो एन चॅनल जेएफईटी राईट मग मला सांगा हा ड्रेन असेल ऍक्च्युली वर्किंग कसं करणार ते बघूया आपण ड्रेन टू सोर्सला काय करतो आपण पॉझिटिव्ह सप्लाय देतो बॅटरीचं पॉझिटिव्ह ड्रेनला आणि निगेटिव्ह सोर्सला देतो राईट हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह याला म्हणतो मी व्ही डी एस ड्रेन टू सोर्स व्होल्टेज व्ही डी एस बॅटरीचं पॉझिटिव्ह ड्रेनला बॅटरीचं निगेटिव्ह सोर्सला बरोबर आहे का आणि गेटला काय करतो गेट आपण हा निगेटिव्ह ठेवतो हा पॉझिटिव्ह ठेवतो आणि गेट टू सोर्स होतो व्होल्टेज म्हणतो व्ही जी एस म्हणतो गेट निगेटिव्ह आहे सोर्स पॉझिटिव्ह आहे या केसमध्ये बरोबर आहे का तर बघू याचं ऑपरेशन कसं होणार आहे याचं ऑपरेशन कसं होणार आहे मग हा जो गेट आहे राईट करंट तर कसा हो सोर्स पासून ड्रेन पर्यंत इलेक्ट्रॉन फ्लो होणार आहेत जर इलेक्ट्रॉन सोर्स पासून ड्रेन कडे फ्लो होत असेल तर इलेक्ट्रॉनच्या ऑपोजिट डायरेक्शनने करंट फ्लो होतो असं आपण म्हणतो बरोबर आहे का इलेक्ट्रॉनच्या विरुद्ध दिशेने करंट फ्लो होतो असं आपण म्हणतो बरोबर आहे का म्हणजे जर इलेक्ट्रॉन या डायरेक्शनने जर फ्लो होत असतील तर करंट या डायरेक्शनने जाणार आहे असं आपण म्हणतो बरोबर आहे का इलेक्ट्रॉन आणि करंटच्या वाहनाची दिशा वेगळी असते इलेक्ट्रॉनच्या विरुद्ध दिशेने करंट फ्लो होतो बरोबर आहे का म्हणजे जर इलेक्ट्रॉन या दिशेने फ्लो होत असेल तर करंट या दिशेने इलेक्ट्रॉन जर या दिशेने फ्लो होत असेल तर करंट ऑपोजिट दिशेने बरोबर आहे मग बघूया आपण काय होणार आहे हे काय गेट टू सोर्स व्होल्टेज आहे गेट टू सोर्स समजा हे व्होल्टेज नाही सध्या हे व्होल्टेज नाही तुम्ही जर बघितलं हे ज्यावेळेस मी असं अप्लाय करेल त्यावेळेस काय होणार हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह तुम्ही जर बघितलं पी एन जंक्शन डायोड एकदा रिकॅप करतो मी एक्स दोन मिनिटामध्ये किंवा एका मिनिटामध्ये हा काय पी टाईप असेल हा एन टाईप असेल राईट आणि पी एन जंक्शन जिथं आहे पी एन जंक्शन जिथं बनलेलं आहे तिथं काय होणार आहे डिप्लेशन लेअर एक भिंत तयार होणार आहे बरोबर आहे का आठवत आहे का पी एन जंक्शन जिथं बनणार आहे तिथं एक भिंत तयार होते मग हा फॉरवर्ड बायस केव्हा होणार आहे पी टाईपला ज्यावेळेस पॉझिटिव्ह आणि एन टाईपला निगेटिव्ह अप्लाय केल्यानंतर फॉरवर्ड बायस होणार आहे बरोबर आहे का फॉरवर्ड बायस होणार आहे मग फॉरवर्ड बायसमध्ये काय होणार आहे जसं मी व्होल्टेज हे वाढवणार आहे तशी भिंत कमी होत जाणार आहे डिप्लेशन लेअरची विड्थ बरोबर आहे का आकार जो आहे तो कमी होत जाणार आहे आणि करंट फ्लो होणार आहे अडथळा दूर होऊन कधी जर पॉझिटिव्ह फॉरवर्ड बायसमध्ये पण जर हा रिव्हर्स बायस असेल म्हणजे कसं पी टाईपला निगेटिव्ह आणि एन टाईपला पॉझिटिव्ह म्हणजे काय हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस काय होणार डिफ्लेशन लेअरची विड्थ वाढतच जाणार आहे वाढतच जाणार आहे करंट फ्लो होणार आहे का बिलकुल नाही राईट हे ऑपरेशन आपण बघितलेलं आहे रिव्हर्स बायसमध्ये फॉरवर्ड बायसमध्ये प्रॉपर बघितलेलं आहे म्हणजे फॉरवर्ड बायसमध्ये डिप्लेशन लेअर कमी होणार आहे आणि करंट फ्लो होणार आहे पण रिव्हर्स बायसमध्ये काय होणार डिप्लेशन लेअरची साईज वाढणार आहे आणि करंट फ्लो होणार नाही मग फॉरवर्ड बायस केव्हा होणार आहे फॉरवर्ड बायस इम्पॉर्टंट पॉईंट तर कोणते आहेत की फॉरवर्ड बायस केव्हा आणि रिव्हर्स बायस केव्हा हा पी असेल हा एन असेल एन पी टाईपला ज्यावेळेस पॉझिटिव्ह आणि एन टाईपला ज्यावेळेस निगेटिव्ह देईल त्यावेळेस फॉरवर्ड बायस होणार आहे बरोबर आहे का म्हणजे हा डायोड असेल हा डायोड हा अॅनोड आणि हा कॅथोड अॅनोडला ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह आणि कॅथोडला निगेटिव्ह अप्लाय करू त्याच वेळेस हा डायोड फॉरवर्ड बायस होणार आहे अदरवाईज नसेल असा किंवा या पॉलिटीमध्ये काय होणार रिव्हर्स बायस होणार आहे आठवतंय का मग बघूया आपण प्रॉपर ऑपरेशन बघू ठीक आहे आता मला सांगा हे पॉझिटिव्ह आहे हा ड्रेनला पॉझिटिव्ह सप्लाय दिलेले आपण आणि सोर्सला निगेटिव्ह बरोबर आहे का इथं तर काय हे इलेक्ट्रॉन आहेत हे इलेक्ट्रॉन आहेत बरोबर आहे का हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह मग निगेटिव्ह निगेटिव्ह सेम चार्जेस काय होतात रिपेल करतात आणि अनलाईक चार्जेस म्हणजे विरुद्ध चार्जेस अट्रॅक्ट करतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असेल तर अट्रॅक्ट होणार आहेत पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर रिपेल होणार आहेत बरोबर आहे का पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर रिपेल निगेटिव्ह निगेटिव्ह असतील पण रिपेल बरोबर आहे का आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर अट्रॅक्ट होणार आहेत म्हणजे सेम चार्जेस रिपेल होतात अनलाईक चार्जेस
अट्रॅक्ट होतात, बरोबर आहे का? हे कसं आहे, तो हा पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह, बरोबर आहे का? हा निगेटिव्ह म्हणजे सोर्सला निगेटिव्ह. मला सांगा हे एन टाईप म्हणजे याच्यामध्ये काय आहेत? इलेक्ट्रॉन्स आहेत. इलेक्ट्रॉनचा चार्ज कसा असतो? इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असतात आणि होल पॉझिटिव्ह असतात. हा इलेक्ट्रॉन आहेत, एन टाईप मटेरियल आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहेत. इलेक्ट्रॉन कसे असतात? इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असतात. हा पॉझिटिव्ह आहे म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन आहेत या टर्मिनलकडे अट्रॅक्ट होणार आहेत. इलेक्ट्रॉन या टर्मिनलकडे म्हणजे या पॉझिटिव्हकडे खेचले जाणार आहेत, बरोबर आहे का? हा पॉझिटिव्ह आहे आणि इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहेत. हा निगेटिव्ह आहे आणि इलेक्ट्रॉन पण निगेटिव्ह आहेत. निगेटिव्ह निगेटिव्ह इलेक्ट्रॉन बाहेर ढकलले जाणार आहेत, बरोबर आहे? खेचले जाणार आहेत का नाही, राईट? अट्रॅक्ट होणार आहेत का नाही, काय रिपेल होणार आहेत? रिपेल होणार आहेत म्हणजे इलेक्ट्रॉन हा इकडे घेणार आहे का? इलेक्ट्रॉन नाही, इलेक्ट्रॉन इथून रिपेल वरच्या दिशेने जाणार आहेत, कारण सेम चार्जेस आहेत. म्हणून म्हणजे एकंदर तुम्ही बघितलं तर सोर्सकडून ड्रेनकडे इलेक्ट्रॉन जात आहेत आणि करंट असा फ्लो होत राहणार आहे, बरोबर आहे का? सोर्सकडून ड्रेनकडे इलेक्ट्रॉन जाणार आहेत आणि करंट फ्लो होणार आहे. तुम्ही बघा, याच्यामध्ये मी तुम्हाला आणखी दाखवतो, राईट? हे इलेक्ट्रॉन असतील, हे इलेक्ट्रॉन असतील, तर काय होणार? इलेक्ट्रॉन वरच्या डायरेक्शनने खेचला जाणार इलेक्ट्रॉन का? तर हा पॉझिटिव्ह आहे, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहेत, या दिशेने इलेक्ट्रॉन खेचले जाणार आहेत. आणि हा निगेटिव्ह, इलेक्ट्रॉनचा चार्ज पण निगेटिव्ह, म्हणजे इलेक्ट्रॉन या वरच्या दिशेने ढकलले जाणार आहेत, कारण अनलाईक सॉरी सेम चार्जेस आहेत, ते काय होणार आहे? तो रिपेल होणार आहेत, राईट? रिपेल होणार आहेत म्हणजे इलेक्ट्रॉन पण वरती फेकले जाणार आहेत. म्हणजे काय होणार आहेत एकंदरीत? इलेक्ट्रॉन सोर्सकडून ड्रेनकडे जाणार आहेत, इलेक्ट्रॉन सोर्सकडून ड्रेनकडे जाणार आहेत आणि असेच फ्लो होणार आहेत या लूपमधून, बरोबर आहे का? हा जो लूप आहे या लूपमधून इलेक्ट्रॉन फ्लो होत राहणार आहेत. आणि इलेक्ट्रॉन फ्लो म्हणजेच काय? करंटची फ्लो. आणि त्याची डायरेक्शन कशी दाखवतो आपण? इलेक्ट्रॉन फ्लो होतात म्हणजे काय फ्लो होतोय? करंट फ्लो होणार आहे. आणि त्याची डायरेक्शन कशी असते? ऑपोजिट ऑफ इलेक्ट्रॉन फ्लो. इलेक्ट्रॉन असे फ्लो होत आहेत, करंट कसा फ्लो होणार आहे? या डायरेक्शनने करंट फ्लो होणार आहे, या डायरेक्शनने, ठीक आहे? म्हणजे करंट फ्लो होणार आहे. मग मला सांगा, तुम्ही म्हणत असाल करंट तर आपण असाही फ्लो करतो, कुठून? डायोडमधून पण फ्लो करतो, बीजेटीमधून पण फ्लो करतो, पण याचा उपयोग काय? डायोडचा यूज केला तर बेटर असेल, याचा काय उपयोग? असं तुम्ही म्हणू शकता. पण हा जो गेट आहे, गेट आणि सोर्समध्ये आपण आणखी एक व्होल्टेज अप्लाय करणार आहे, जेणेकरून हा जो करंट आहे त्याचं मॅग्नेट्यूड आपण कमी जास्त करू शकतो. करंटचं मॅग्नेट्यूड जे आहे, करंट 5 एम्पियर करायचं आहे, 5 मिलीअम्पियर पाहिजे, 2 मिलीअम्पियर पाहिजे, 1 मिलीअम्पियर पाहिजे, जो पाहिजे तो तुम्ही करू शकता. कशाचा यूज करून? गेट आणि सोर्सला एक व्होल्टेज अप्लाय करून, म्हणजे आपण करंट कंट्रोल करू शकतो. याच्यामध्ये हा जो करंट फ्लो होणार आहे तो कंट्रोल करू शकतो. कशामुळं? गेट टर्मिनलचा यूज करून, म्हणजे या गेटचा यूज करून आपण करंट कंट्रोल करू शकतो. मग हे मी कसं समजावं तुम्हाला? एक आपल्या पाण्याचा नळाचा कॉन्सेप्ट आहे. एक पाण्या सपोज एक टाकी आहे आणि हा एक नळ आहे, हा एक नळ आहे इथं, ठीक आहे? आणि इथे एक टॅप आहे, तोटी आहे, पाणी येणार, ठीक आहे? याला म्हणतो मी गेट, याला म्हणतो मी गेट, राईट? आणि हा असेल सोर्स, याच्यामध्ये पाणी आहे, म्हणजे हा असेल सोर्स, हा असेल गेट, आणि हा असेल इथं आपण कलेक्ट करणार आहे तो म्हणजे ड्रेन, ठीक आहे? हा पाण्याचा सोर्स आहे, हा गेट आहे, राईट? ही तोटी म्हणजे गेट आणि ड्रेन म्हणजे एखादी बकेट आहे, ठीक आहे? त्याच्यामध्ये आपण पाणी कलेक्ट करणार आहोत. तर काय हो, जर सपोज हा गेट नसेल तर पाणी ऑटोमॅटिक ड्रेनमध्ये जाणार आहे, पण आपण कंट्रोल करू शकतो का पाण्याला? नाही. का? तर गेट नसेल त्यामुळं. म्हणजे सपोज हा टॅपच नाही, इथं नळाला तोटी नाही, तर आपण पाणी कंट्रोल करू शकतो का? पाणी सोर्समधून म्हणजे या टाकीतून या बकेटमध्ये येणार आहे, बरोबर आहे का? टाकीतून बकेटमध्ये येणार आहे, कंट्रोल करू शकतो का पाण्याला? बिलकुल नाही. पण जर इथं तोटी असेल तर, इथं जर तोटी असेल तर, इथं जर तोटी असेल तर आपण पाण्याला कंट्रोल करू शकतो. कसं? तोटी कमी जास्त करून पाणी कमी किंवा जास्त करू शकतो, बरोबर? पाणीचा प्रवाह जो आहे तो कमी किंवा जास्त करू शकतो, काय? तोटी फिरवून. सेम याच्यामध्ये हा जो गेट आहे तो हा जो ड्रेन करंट आहे त्याला कंट्रोल करतो. या करंटला कमी किंवा जास्त करण्याचं काम कोण करतो? तर हा गेट करतो. काय करतो? हा गेट करतो. तो कसा करतो ते पण बघूया आपण. तो कसा कमी जास्त करणार आहे किंवा करंटला कसं तो चेंज करू शकतो, बरोबर आहे का? आपल्याला पाहिजे तो करंट आपण कसा फ्लो करू शकतो किंवा करंट कमी किंवा जास्त कसा करू शकतो गेटचा यूज करू आपण ते बघणार. करंट तर आपण कशामधून पण फ्लो करू शकतो, पण हा काय करतो JFET? तर करंटला कंट्रोल करू शकतो. काय? गेटचा यूज करून, या गेटचा वापर करून आपण करंटला कंट्रोल करू शकतो. ते कसं करणार आहे ते बघूया. सेम तोटीप्रमाणे आपण तोटी फिरवल्यानंतर पाण्याला कमी जास्त करू शकतो, तशाच प्रमाणे या करंट ला पण आपण गेटचा वापर करून कमी जास्त करणार आहोत. तर कसं बघूया, ठीक आहे? तर मी काय करतो, गेट आणि सोर्स मध्ये एक व्होल्टेज सप्लाय अप्लाय करतो. गेट आणि सोर्स मध्ये एक व्होल्टेज अप्लाय करतो, त्याला म्हणतो मी VGS. VGS तुम्ही जर बघितलं
तुम्ही जर बघितलं तर काय हा नेगेटिव आहे हा पॉझिटिव आहे म्हणजे हा पी टाइप मटेरियल आहे हा इंटरनली दोघं कनेक्ट असतात हां असे तुम्हाला सेपरेट वाटत असले तर हे दोघं कनेक्ट असतात इंटरनली हा पी ला मी नेगेटिव दिला आणि हा काय पॉझिटिव सोर्सला किंवा इथं काय इलेक्ट्रॉनच आहे सगळीकडे इलेक्ट्रॉनच आहे सगळीकडे पी ला मी नेगेटिव आणि इलेक्ट्रॉनला पॉझिटिव सप्लाय देतो ठीक आहे लक्ष द्या पी ला निगेटिव आणि इलेक्ट्रॉनला जर पॉझिटिव्ह सप्लाय देत असेल तर काय म्हणणार पी एन जंक्शन स्ट्रक्चर एक इथं दोन स्ट्रक्चर फॉर्म होत आहेत बरोबर आहे का इथं एक पी एन जंक्शन हा काय एन टाईप आहे बरोबर आहे का हा जो चॅनल हा जो पी मटेरियल आहे आणि बाकीचा सगळा एन आहे म्हणजे इथं एन पी आणि एन पी असे दोन जंक्शन फॉर्म होणार आहेत जसं पी एन जंक्शन डायोडमध्ये पी एन असेल त्यावेळेस एक जंक्शन बनतो बरोबर आहे का तसंच इथं एक जंक्शन बनणार आहे या लेअरजवळ एक जंक्शन आणि या लेअरजवळ एक जंक्शन असे दोन जंक्शन बनणार आहेत बरोबर आहे का या पी एन मुळे एक जंक्शन आणि या पी एन मुळे एक जंक्शन असे टोटल दोन जंक्शन बनणार आहेत आठवते का डायोडमध्ये राईट तर मला बघूया मग आपण हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं निगेटिव्ह कशाला येऊ पी टाईपला आहे पॉझिटिव्ह कशाला येऊ हे इलेक्ट्रॉनला पॉझिटिव्ह दिलं इथल्या सगळ्या इलेक्ट्रॉनला बरोबर आहे मग काय होणार आहे पी ला जर निगेटिव्ह असेल आणि इलेक्ट्रॉनला जर पॉझिटिव्ह असेल तर डायोडचं स्ट्रक्चर कसं बनणार आहे हा एक डायोडच बनत आहे याच्यामध्ये बरोबर आहे का याच्यामध्ये एक डायोडचं स्ट्रक्चरच बनत आहे मग पीला निगेटिव्ह आणि एनला पॉझिटिव्ह दिल्यानंतर काय होणार आहे हा रिव्हर्स बायस होणार आहे काय रिव्हर्स बायस मग रिव्हर्स बायसमध्ये काय होणार आहे ही जी डिप्लेक्शन लेअरची विड्थ आहे ती विड्थ वाढत जाणार आहे जसं मी व्हीजीएस हा वाढवणार आहे तशी याची विड्थ वाढत 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 जाणार आहे करंट फ्लो होणार आहे का नाही तसंच याच्यामध्ये हा व्हीजीएस निगेटिव्ह आहे हा पॉझिटिव्ह आहे म्हणजे इथं काय हो डिप्लेशन लेअर तयार होणार आहे इथं काय हो डिप्लेशन लेअर तयार होणार आहे इथं एक डिप्लेशन लेअर इथं बनणार आहे डिप्लेशन लेअर तयार होणार आहे समजतं का याच्यामध्ये तुम्हाला काय डाऊट याच्यामध्ये काय हो डिप्लेशन लेअर तयार होणार आहे ठीक आहे हा डिप्लेशन लेअर तयार झाला कशामुळे रिव्हर्स बायसमुळे कशामुळे रिव्हर्स बायसमुळे डिप्लेशन कारण हा पी एन जंक्शनचं स्ट्रक्चर बनत आहे रिव्हर्स बायस असेल तर डिप्लेशन लेअरची साईज वाढत जाणार आहे जसं मी व्होल्टेज रिव्हर्स बायस व्होल्टेज वाढवणार आहे तसं याची साईज वाढत जाणार आहे सिमिलरली याची जसं मी व्होल्टेज जर वाढवत गेलो व्होल्टेज वाढवत गेलो तर याची साईज जी आहे डिप्लेशन लेअरची साईज वाढत जाणार आहे डिप्लेशन लेअरची साईज वाढत जाणार आहे जर व्होल्टेज मी वाढवत गेलो तर डिप्लेशन लेअरची साईज पण काय होणार वाढत जाणार आहे डिप्लेशन लेअरची साईज पण वाढत जाणार आहे कशामुळे व्होल्टेज वाढवल्यामुळं हा रिव्हर्स व्होल्टेज वाढवल्यामुळं डिप्लेशन लेअरची साईज पण वाढणार आहे तुम्ही जर बघितलं डिप्लेशन लेअर जर वाढत असेल तर चॅनलची लेंथ कशी होते हो चॅनलची लेंथ बारकी होते चॅनलची लेंथ काय होते कमी होते चॅनलची लेंथ कमी होते त्याच्यामुळे करंट पण काय होणार आहे कमी फ्लो होणार आहे का तर चॅनलची लेंथ कमी होत आहे बरोबर आहे का म्हणजे आपण या करंटला कमी जास्त करू शकतो या व्होल्टेजचा या व्होल्टेजचा यूज करून बरोबर आहे का आणखी जास्त व्होल्टेज वाढल्यानंतर काय हो आणखी जास्त डिप्लेशन लेअर वाढणार आहे आणखी जास्त डिप्लेशन लेअर वाढणार आहे बरोबर आहे का म्हणजे मी काय करू शकतो डिप्लेशन लेअरची साईज वाढणार आहे म्हणजे चॅनल कमी होणार आहे जसं मी हे रिव्हर्स व्होल्टेज वाढवणार आहे तसं चॅनलची साईज कमी होणार आहे आणि करंट कमी होणार आहे म्हणजे मी करंटला जास्त किंवा कमी करू शकतो ह्या व्हीजीएस व्होल्टेजचा वापर करून या व्होल्टेजचा वापर करून करंट जो आहे फ्लो होणार ड्रेनपासून सोर्सकडे तो करंट कमी किंवा जास्त करू शकतो बरोबर आहे का म्हणून हा जो करंट आहे करंटला कोण कंट्रोल करणार आहे गेट हा करंटला कंट्रोल करणार आहे म्हणलं मी म्हणलं ना पाण्या जसं पाण्याचा नळ होता आणि नळाला जशी तोटी आहे तोटीप्रमाणे गेटचं काम असणार आहे हा गेट काय करणार आहे हा जो करंट आहे त्या करंटला टोटली कंट्रोल करणार आहे बरोबर आहे का म्हणजे करंटला आपण याच्यामध्ये कंट्रोल करू शकतो याच्यामध्ये काही डिफिकल्टी आहे का प्रत्येकाला हे ऑपरेशन समजलं नसेल तर मला तुम्ही विचारू शकता ठीक आहे तुम्हाला कोणत्याही बुकमध्ये तुमच्या दिलेलं नाही आहे कोणत्याच पुस्तकामध्ये तुम्ही जर बघितलं ह्याचं प्रॉपर ऑपरेशन तुम्हाला मी दिलेलं नाही समजलं नसेल तर व्हिडिओ रिपीट बघा सेकंड टाईम बघितल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली समजणार आहे कारण आपण डिटेलमध्ये हे बघितलेलं आहे हे झालं एन चॅनल मग पी चॅनलमध्ये काय होणार एन चॅनलमध्ये समजलं असेल सर्वांना नेक्स्ट बघूया आपण पी चॅनल सेम ऑपरेशन सेम काहीच फरक नाही पी चॅनल फक्त काय हो एन ऐवजी पी वापरणार आहे पी ऐवजी एन वापरणार आहे आणि व्होल्टेज पॉलरिटी फक्त रिव्हर्स होणार आहे पी चॅनलमध्ये कसं होणार हो हाय एन असणार आहे हाय एन आणि हा पी चॅनल बरोबर आहे का आणि हे जे पॉलरिटी आहेत व्होल्टेज आहेत त्यांची चिन्ह वेगळी असतात म्हणजे पॉलरिटी चेंज होणार आहेत कसं हा असेल ड्रेन हा असेल सोर्स तर काय होणार हा पॉझिटिव्ह आहे तर हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह बनणार आहे आणि हा काय हो निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे तर हा
पॉझिटिव्ह निगेटिव्ह बनणार आहे, फक्त पॉलिटी चेंज होणार आहे, सेम ऑपरेशन असंच बनणार आहे. इथंही डिप्लेशन लेअर तयार होणार आहे, डिप्लेशन लेअरमुळे किंवा गेट व्होल्टेजमुळे आपण करंट कंट्रोल करू शकणार आहे. फक्त फरक एवढा आहे, याच्यामध्ये एन चॅनलमध्ये हे इलेक्ट्रॉन हे मेजॉरिटी चार्ज कॅरियर आहेत, फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉनमुळे करंट फ्लो होतो, आणि पी चॅनलमध्ये हे होल्स आहेत, होल्समुळे करंट फ्लो होणार आहे. पी चॅनलमध्ये कशामुळे हो, होल्समुळे, छिद्रामुळे करंट फ्लो होणार आहे. ऑपरेशन सेमच असणार आहे, फक्त काय हो, एन चॅनल जेएफईडीमध्ये इलेक्ट्रॉनमुळे करंट फ्लो होणार आहे, पी चॅनल जेएफईडीमध्ये होल्समुळे करंट फ्लो होणार आहे. याच्यामध्ये काय डिफिकल्टी, इझिली, म्हणजे फक्त आणि फक्त एकाचमुळे, एकतर होल्समुळे किंवा एकतर इलेक्ट्रॉनमुळे करंट फ्लो होणार आहे. दुसरं काय, होल आणि इलेक्ट्रॉन दोन्हीमुळे फ्लो होणार आहे का? बिलकुल नाही. एकतर इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन असेल तर इलेक्ट्रॉनमुळेच फ्लो होणार आहे, होल असेल तर होल्समुळेच करंट फ्लो होणार आहे. बरोबर आहे. म्हणून करंट जर फक्त एका चार्ज कॅरियरमुळे फ्लो होत असतील, एकतर इलेक्ट्रॉन असेल किंवा एकतर होल्स असतील, तर ती जे डिव्हाइस आहेत त्याला काय म्हणतो आपण? युनिपोलार डिव्हाइसेस. काय म्हणतो? म्हणजे एफईटी कसा असणार आहे? युनिपोलार असणार आहे. मी नंतर तुम्हाला फरक देणार आहे, डायोड असेल, बीजेटी असेल, एफईटी असेल, या तिघांचा एकदम कंबाईन फरक देणार आहे. त्यावेळेस तुम्हाला हे डिटेलमध्ये सांगणार आहे. तुम्ही जर बघितलं, एकतर करंट एन चॅनलमध्ये फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉनमुळे फ्लो होतोय, पी चॅनलमध्ये फक्त होल्समुळे फ्लो होणार आहे. म्हणजे करंट फक्त आणि फक्त कोणताही एक चार्ज कॅरियर असू दे त्याच्यामुळेच फ्लो होतो. बरोबर आहे का? इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामध्ये, इलेक्ट्रॉनमुळेच फ्लो होणार आहे. होल पार्टिसिपेट करणार का? नाही. याच्यामध्ये होल्समुळे होतो, इलेक्ट्रॉनमुळे होणार का? नाही. फक्त आणि फक्त होल्समुळे होणार आहे. म्हणून एकाच कोणत्याही चार्ज कॅरियरमुळे करंट जर फ्लो होत असेल तर ते जे डिव्हाइसेस आहेत त्याला म्हणतो आपण युनिपोलार डिव्हाइसेस. आणि एफईटी कसं आहे मग? युनिपोलार डिव्हाइस असणार आहे. काय? युनिपोलार डिव्हाइस. ठीक आहे. याच्यामध्ये काही डिफिकल्टी, मग तुम्हाला प्रश्न कसे विचारू शकतात? तू एफईटी स्टँड्स फॉर, एफईटी कशासाठी आहे? जे एफईटी स्टँड्स फॉर जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. आणि तुम्हाला जर प्रश्न आणखीन विचारले तर काय, एखादं ऑपरेशन आलं तर ऑपरेशनवर पण तुम्ही इझिली उत्तर देऊ शकता. बरोबर आहे का? तुम्हाला विचारलं एन चॅनल जे एफईटीमध्ये करंट कशामुळे फ्लो होतो? इलेक्ट्रॉनमुळे. पी चॅनलमध्ये कशामुळे? होलमुळे. बरोबर आहे. आणखी एक प्रश्न विचारू शकतात की याचा सिम्बॉल कसा आहे. सिम्बॉल देऊ शकतात आणि विचारतात की हा सिम्बॉल कशाचा आहे. तर बघूया आपण एन चॅनल जे एफईटीचा सिम्बॉल कसा आहे आणि पी चॅनल जेएफईटीचा सिम्बॉल कसा आहे. ठीक आहे. तर एन चॅनल जेएफईटीचा सिम्बॉल कसा असतो? लक्ष द्या, एन चॅनल जेएफईटी हा ड्रेन, हा सोर्स आणि हा गेट आणि एरो इनवर्ड, याला म्हणतो आपण एन चॅनल जेएफईटी. याला काय म्हणतो आपण? एन चॅनल जेएफईटीचा सिम्बॉल आहे हा. राईट. हा काय हो? ड्रेन, हा सोर्स आणि हा गेट, एन चॅनल जेएफईटी. दिसत नसेल, मी आणखी एकदा खाली नोट करतो थोडासा. हा गेट, हा ड्रेन आणि हा सोर्स, हा झाला सिम्बॉल एन चॅनल जेएफईटीचा. पी चॅनल जेएफईटीचा सिम्बॉल कसा? सेम आहे, फक्त थोडासा चेंज आहे. थोडासा हा ड्रेन, हा सोर्स आणि हा जो ॲरो आतमध्ये आहे एन चॅनलमध्ये, पी चॅनलमध्ये असा ॲरो बाहेर आहे, ॲरो बाहेर आहे. हा झाला पी चॅनल जेएफईटीचा सिम्बॉल. तुम्हाला सिम्बॉल देतात आणि विचारतात की हा सिम्बॉल कशाचा आहे. ऑप्शन असतो, ऑप्शन पहिला एन चॅनल जेएफईटी, ऑप्शन दुसरा पी चॅनल जेएफईटी, ऑप्शन तिसरा डी मॉस्फेट, ऑप्शन चौथा ई मॉस्फेट. मग कशाचा असणार हो? हा तर जेएफईटीचा आहे. तुम्हाला आत्ता बघितलं, तुम्ही हे पण नंतर बघणार आहे त्यामुळे तुम्हाला समजणारच आहे. पण सध्या काय हो, तुम्हाला हा माहिती आहे की जेएफईटीचा आहे, पण कोणता? तर ॲरो आतमध्ये आहे, म्हणजे काय असणार आहे? एन चॅनल जेएफईटी, ऑप्शन एक असणार आहे. पण जर समजा असा दिला असेल तर ॲरो बाहेरच्या दिशेने असेल तर काय असणार आहे? पी चॅनल जेएफईटी असणार आहे. राईट. सिम्बॉल पण तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. ठीक आहे. तर या सेशनमध्ये आपण जेएफईटी डिटेलमध्ये बघितलेलं आहे. पुढच्या सेशनमध्ये आपण मॉस्फेटचे जे दोन टाईप आहेत, डी मॉस्फेट आणि ई मॉस्फेट, त्यातलं डी मॉस्फेट आपण कवर करणार आहोत. जेएफईटीमध्ये काही डाऊट नसेल, डाऊट असेल तर लेक्चर रिपीट बघा, तरीही समजलं नसेल तर मला विचारू शकता. या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. थँक्यू, थँक्यू सो मच.